सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सराव संच 2.5 मधील प्रश्न क्रमांक 3 आणि प्रश्न क्रमांक 4 अभ्यासणार आहोत, कारण याच्या अगोदरचा प्रश्न क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 2 हा आपण अगोदरच्या लेक्चरला अभ्यासलेला आहे आणि म्हणून आज आपण प्रश्न क्रमांक 3 पासून सुरुवात करणार आहोत। परंतु प्रश्न क्रमांक 3 पासून सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला ज्या 3 गोष्टी माहित असणं गरजेचं आहे त्या गोष्टींचा तुम्हाला पहिल्यांदा समजावून सांगतो की हा डेल्टा आहे म्हणजे b² - 4ac याची किंमत, हा b² - 4ac ची किंमत येते त्याला हा डेल्टा म्हणतात, आणि b² - 4ac ची किंमत जर 0 असेल तर ती वर्ग समीकरणाची दोन्ही मुळे समान आणि वास्तव असतात। म्हणजे हा जो डेल्टा आहे हा जर 0 असेल तर त्याची मुळे समान आणि वास्तव असतात, समान आणि वास्तव, कधी? जेव्हा हा डेल्टा बरोबर किती असेल 0, तेव्हा। हा जो डेल्टा आहे हा 0 मोठा असेल, म्हणजे डेल्टा जर 0 मोठा म्हणजे ती संख्या कोणती? समसंख्या। जर ती आपलं धनसंख्या असेल, धन म्हणजे पॉझिटिव्ह अधिक, जर धनसंख्या असेल तर ते जे वर्ग समीकरण आहेत त्याची मुळं भिन्न आणि वास्तव असतात, म्हणजे समान नसतात तर ते वेगवेगळे असतात, म्हणून त्याला म्हणतात भिन्न आणि वास्तव असतात। जेव्हा हा जो डेल्टा आहे हा 0 असेल, म्हणजे तो 0 असेल म्हणजे त्या सगळ्या संख्या ज्या आहेत त्या सगळ्या संख्या ऋण असतील तर ती मूळ वास्तव संख्या नसते। मग आता आपण तिसरा प्रश्न बघूया। विवेकचलाच्या किमतीवरून खालील वर्ग समीकरणांची मुळांचे स्वरूप ठरवा। मग आता हा आहे वर्ग समीकरण x² - 4x + 4 = 0। आता या x² - 4x + 4 ची तुलना x² - bx + c = 0 करू। मग आता हा x² आहे, इथे लिहिला मी x² आहे, a च्या ठिकाणी कोणती किंमत येईल 1, नंतर हा bx आहे, मग हा -4 चे इथे ठेवलं bx b च्या ठिकाणी कोणती किंमत संख्या येते 4 - 4, नंतर ही कोणती संख्या आहे सी, मग सी च्या ठिकाणी कोणती संख्या येते 4, म्हणून c = 4, बरोबर आहे। मग a = 1, b = -4 आलंय आणि c = 4 आलंय। मग आता ह्या ज्या किमती आल्या त्या सूत्रामध्ये टाकू। सूत्र काय? b² - 4ac, बी ची किंमत किती? -4, इथे -4 पाहिजे, लक्षात घ्या चिन्ह वजा आहे। मग बी ची चिन्ह किंमत टाकली -4 कंसाचा वर्ग वजा 4 - 4 a ची किंमत 1 आहे आणि सी ची किंमत 4 आहे, 4 चा वर्ग -4 × 4 = 4, 4 चौक 16, गुणाकार करताना दोन्ही संख्यांचे चिन्ह समान म्हणून येणारा गुणाकार +16, म्हणून या ठिकाणी 16 आलेले आहे। 4 × 4 = 4 + 4 × 4 = 4, 4 चौक 16, गुणाकार करताना दोघांचे चिन्ह समान नाहीत म्हणून -16 आलं, +16 + 16 कॅन्सल गेले, 0 राहिलं बाकी। मग डिस्क्रिमिनेट बरोबर 0 आलं, 0 आलं म्हणजे दोन्ही मुळे समान आहेत आणि वास्तव आहेत, लिहिलं दोन्ही मुळे समान आणि वास्तव। आता पुढच्या गणिताकडे, 2y² + 7y + 2 = 0, या समीकरणाची तुलना ax² + bx + c बरोबर करू। मग आता बघा, हा ax² लिहिला इथे a च्या ठिकाणी कोणती संख्या आहे 2, नंतर आहे bx, हा bx b च्या ठिकाणी कोणती संख्या आहे -7, c च्या ठिकाणी कोणती संख्या आहे 2। मग आश्चर्यतेने यांच्या किमती भरायच्या, a = 2, बघा a = 2, b = -7, c = 2, लिहिल्या त्या किमती a = 2, b = -7, c = 2। आता सूत्र b² - 4ac, बी ची किंमत किती आहे 7, टाका समीकरणात 7 कंसाचा वर्ग वजाचं वजा, 4 ची किंमत तशी तशी 4, a ची किंमत किती आहे 2, मग या ठिकाणी a ची किंमत 2 टाकली, c ची किंमत किती आहे 2, तर या ठिकाणी c ची किंमत 2 टाकली, 7 चा वर्ग 7 × 7 = 49, गुणाकार करताना दोघांचे चिन्ह समान आहेत म्हणून +49 झालं, कळलं? 7 × 7 -7 × 7, मग या ठिकाणी गुणाकार करत असताना दोन्ही संख्यांचे चिन्ह समान आहेत म्हणून येणारा गुणाकार +49 आला। आता बघा, 4 × 8 = 8, +8 × 2 = 8, 8 × 16, गुणाकार करताना चिन्ह समान आहेत म्हणून -16, 9 × 6 = 3 राहिले, 4 × 1 = 3 राहिले, म्हणजे डेल्टा बरोबर किती आलं 33, बरोबर डिस्क्रिमिनेट्स बरोबर 33। मग हा जो
का गेले तीन राहिले, चारांतून एक गेला तीन राहिले, मग डेल्टा बरोबर ग्रेटर दॅन झिरो, डेल्टा शून्यापेक्षा मोठा आहे. शून्यापेक्षा का मोठा आहे, कारण हा 33 धन संख्या आहे त्यामुळे तो मोठा आहे. मग शून्यापेक्षा मोठा असल्यामुळे वर्ग समीकरणे जी आहेत ही मुळे भिन्न आहेत या वर्ग समीकरणाची. कोणाच्या? 2y² + 7y + 2 या वर्ग समीकरणाची मुळे भिन्न आहेत, पण ती जी संख्या आहे ती वास्तव आहे. ओके, पुढचं गणित. m² + 2m + 9 = 0. या ठिकाणी ax² + bx + c = 0. ए याच्या ठिकाणी काय नाही म्हणजे एक, म्हणजे लिहिलं याच्या ठिकाणी काहीच नाही म्हणून आपण एक लिहिलं. त्याच्यानंतर बी, बीच्या ठिकाणी आहेत 2 म्हणून 2 लिहिले. सी, सीच्या ठिकाणी आहेत 9 म्हणून 9 लिहिले. आता सूत्र b² + 4ac. बीची किंमत किती आहे? 2, मग 2चा वर्ग. बघा बी, बीची किंमत 2 आहे म्हणून लिहिलं 2, 2चा वर्ग. वजाचा वजा, 4 चे 4. एची किंमत किती आहे? 1. नंतर सी, सीची किंमत किती आहे? 9. 2चा वर्ग किती 4 लिहिले. 4 4 1 4 वजा 4, वजा 4 × 9, 9 चौक 36. गुणाकार करताना दोघांचे चिन्ह समान आहे म्हणून वजा 36. 36 मधून 4 गेले, राहिले किती? 32. मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 32. ओके, आता हा डेल्टा जो आहे हा स्मॉलर दॅन झिरो झाला, कारण ही संख्या ऋण आली. ऋण आल्यामुळे डेल्टा स्मॉलर दॅन झिरो झाला. स्मॉलर दॅन झिरो आहे म्हणजे नॉट रिअल, म्हणजे मूळ वास्तव संख्या नाही आहे. पुढचं गणित, प्रश्न क्रमांक 4. ज्या वर्ग समीकरणाची मुळे खालील प्रमाणे आहेत अशी वर्ग समीकरणे तयार करा. मग आता डेल्ट 0 आणि 4, 0 कोणाची किंमत आहे? अल्फाची. 4 कोणाची किंमत आहे? बीटाची. मग पहिल्यांदा आपण किमती टाकू. अल्फा बरोबर 0 ते लिहिलं आहे त्याने, बघा आपण लिहितोय का नाही, त्याने लिहिले अल्फा बरोबर 0, बीटा बरोबर किती आहे? 4. मग आता जर तुम्हाला समीकरण बनवायचं असेल तर काय करायला लागेल? अल्फा अधिक बीटा यांची बेरीज करायला लागेल. मग अल्फा अधिक बीटा, अल्फा किती आहे? 0, टाकला 0, अधिक बीटा किती आहे? 4, टाकले 4, 0 अधिक 4 उत्तर किती? 4. म्हणून अल्फा अधिक बीटाचं उत्तर किती आलेलं आहे? 4. आता काय करूया? अल्फा इंटू बीटा काढूया, म्हणजे अल्फा गुणिले बीटा. मग अल्फा, अल्फाची किंमत किती आहे? 0, टाकली 0, इंटू बीटा, बीटाची किंमत किती आहे? 4, टाकले 4, 4 0 0. सो अल्फा इंटू बीटा बरोबर किती आलं? सॉरी, 4 0 0. म्हणून अल्फा अधिक बीटा, अल्फा इंटू बीटा बरोबर किती आलं? 0. आता समीकरण तयार करण्यासाठी सूत्र लिहू. x² + αx + α. मग x² + x² + α/β 4x 4 × x 4x, कंसाच्या वर वजा चिन्ह असल्यामुळे वजा दिला, वजा 4x. अल्फा इंटू बीटा 0 म्हणून 0. मग सूत्राचं उत्तर काय येतं? x² + 4x = 0 हे वर्ग समीकरण आहे. आता दुसरं गणित. अल्फा बरोबर किती आहे? 3. बीटा बरोबर किती आहेत? -10. मग लिहिलं α = 3 β = -10. मग आता पहिला अल्फा अधिक बीटा, मग अल्फा अधिक बीटाची बेरीज करू. अल्फा 3 आहे, अधिक बीटा किती आहे? -10 आहे. 10 चिन्ह वजा आहे आणि 3 चिन्ह अधिक आहे. दोघांचे चिन्ह समान नाही, दोघांचे चिन्ह समान आहेत म्हणून आपण वजा ओके करू. 10 मधून 3 गेले, राहिले किती? 7 राहिले. मोठ्या संख्येचं चिन्ह कोणती मोठी आहे? 10. चिन्ह कोणतं आहे? वजा. मोठ्या संख्येचं चिन्ह -7. ओके, पुढचं गणित. आता मग अल्फा इंटू बीटा काढायचं, सॉरी अल्फा इंटू बीटा. मग अल्फा किती आहे तुमचं? 3. बीटा किती आहे तुमचं? -10. मग बघा अल्फा 3 × β - 10, 10 × 3 = 30, -30. मग अल्फा गुणिले बीटाचं उत्तर किती आलं? -30 आलं. मग आता समीकरणात टाकणार वर्ग समीकरण. x² + α/β (x) = α×β. मग x² त्याच्यात काय बदल होणार नाही. वजाचं वजा, अल्फा अधिक बीटा किती आहे? अल्फा अधिक बीटा 7, -7. म्हणून या ठिकाणी -7 लिहिलं, अधिक अल्फा इंटू बीटा किती येतं? -10 लिहिलं. x² कंसाच्या वेळ वजा चिन्ह असल्यामुळे -7 का होईल? -7. मग x² + 7x आणि -30. ओके, x² + 7x - 30 हे उत्तर आलेलं आहे. आता ही दोन गणित आपण अभ्यासली तर तुम्हाला जे काही शिकवलंय हे कळलेलं आहे की नाही हे तपासण्यासाठी होमवर्क देणं गरजेचं आहे, आणि म्हणून तुम्हाला मी दोन गणितं होमवर्कसाठी दिलेली आहे. ही गणितं तुम्ही न चुकता सोडवायची आहेत, आणि ज्यांना सोडवताना ही गणितं आली नाहीत
मुक्तताई मला विचारायचं आहे म्हणजे पुढच्या